हेलो फ्रेंड्स, एआर एजुकेशन या ऑनलाइन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपण सर्व विद्यार्थी महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण याविषयी आज आपण भूगोलाच्या ऑनलाइन सिरीजमध्ये म्हणजेच कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आलो आहे, तर महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण। विद्यार्थी मित्र हो, जे एम पी एस सी असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ मे कंबाईन असेल, तर त्यामध्ये महाराष्ट्र वाहतूक बरोबर म्हणजे महाराष्ट्रातली एकंदर रस्त्यांविषयी, आता वाहतूक म्हणजे रस्त्यावरून होणार बरोबर, वाहतूक व दळणवळण। परंतु विद्यार्थी मित्र हो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये काही बेसिक संकल्पनांचाच फक्त अभ्यास करत असतो। विद्यार्थी मित्र, आपण स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यावेळी उतरतो त्यावेळी आपल्याला एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय असतं ते आपल्याला काय कळेल, अभ्यासायला मिळतं। विद्यार्थी मित्र बघा की हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण डाटा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र हो, बघा की जी आपली कोकण रेल्वे आहे त्या कोकण रेल्वेविषयी आपण काही माहिती पाहणार आहोत आणि तसेच या लेक्चरमध्ये आपण जे काही आशिया खंडातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्देसुद्धा आपण काय करणार आहोत, या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत ते कव्हर करणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की आपण या लेक्चरमध्ये काय काय पाहणार आहोत। तर या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र हो, आपण महाराष्ट्रामध्ये होणारी जी वाहतूक आहे बरोबर, तर आपल्या टॉपिकचं नाव काय की महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण। तर या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण आपण पाहणार। म्हणजे विद्यार्थी मित्र हो, बघा की वाहतूक ही कशी होते आणि त्या वाहतुकीचं दळणवळण जे असतं ते दळणवळण कसं होतं ते सुद्धा आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। त्यानंतर आपण महाराष्ट्र वाहतुकीमध्ये तीन प्रकार पडतात, त्यामध्ये भूपृष्ठ वाहतूक, आता भूपृष्ठ वाहतुकीचे काही प्रकार पडतात। म्हणजे बघा की महाराष्ट्र वाहतूक आणि दळणवळण या टॉपिकची सुरुवात आपण कशी लिंकिंगनी केलेली आहे ते बघा। तर यामध्ये आपण काय करणार आहोत की महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण आपण सुरुवातीला टॉपिक आहे, त्यानंतर महाराष्ट्र वाहतुकीचे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण होतं, त्यामध्ये पहिला आहे भूपृष्ठ वाहतूक, त्यानंतर वायू वाहतूक आणि तिसरा आहे जल वाहतूक। त्यानंतर भूपृष्ठ वाहतुकीचं पुन्हा दोन भागामध्ये विभाजन होतं, त्यामध्ये रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्ग। वायू वाहतुकीचं दोन भागामध्ये विभाजन होतं, त्यामध्ये देशांतर्गत वाहतूक व आंतरराष्ट्रीय वाहतूक। आणि जलवाहतुकीमध्ये दोन भागामध्ये जलवाहतुकीचं दोन भागामध्ये विभाजन होतं, त्यामध्ये सागरी वाहतूक व अंतर्गत म्हणजे नदीचा वापर करून केली जाणारी वाहतूक। त्यानंतर आपण महत्त्वपूर्ण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील महत्त्वाचे उद्योगधंदे व त्यांचे स्थान। आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते महत्त्वाचे उद्योगधंदे व स्थान आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राष्ट्रीय मार्ग असतात त्या राष्ट्रीय मार्गांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। त्यानंतर जे काही द्रुतगती मार्ग आहेत त्या द्रुतगती मार्गांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय मार्ग किंवा महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, यात महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांमध्ये आपण महामार्ग क्रमांक आहे म्हणजे NH-- वगैरे जे काही महामार्ग आहेत त्या महामार्गाचे आपण क्रमांक पाहणार। त्यानंतर प्रमुख राष्ट्रीय महामार्ग पाहणार, त्यानंतर आपण जी महामार्गाचं काय असणार आहे की महामार्गाचे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग पाहिले की त्यानंतर आपण त्याची वैशिष्ट्यसुद्धा काय करणार आहोत, या लेक्चरमध्येच आपण डिस्कस करणार आहोत। त्यानंतर राज्य महामार्ग म्हणजे काय बरोबर ते आपण पाहणार, त्यानंतर रस्ते विकास, त्या रस्ते विकासाचा उद्देश काय असतो, रेल्वे मार्ग लोहमार्ग हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख रेल्वे विभाग, त्या रेल्वे विभागाचे असणारे क्रमांक, त्यानंतर त्या रेल्वे विभागाचं असणारं नाव ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। त्यानंतर त्या रेल्वे विभागाची स्थापना कधी झाली ते आपण पाहणार, त्या रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठे आहे ते सुद्धा आपण पाहणार। त्यानंतर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड,
मुंबई रेलवे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड आपण त्याची स्थापना कधी झाली ते पाहणार. मुंबई उपनगरीय रेल्वेचे नियोजन व विकास करण्याकरता मुंबई रेल्वे विकास मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर कोकण रेल्वे बरोबर, त्यानंतर काही महत्त्वाचे म्हणजे त्यातील महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते आपण मुद्दे या लेक्चरमध्ये पाहणार. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन वगैरे जे आहे ते आपण पाहणार. महाराष्ट्रातील जलवाहतूक पाहणार. त्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळ 1996 ची आपण सविस्तर माहिती पाहणार. महाराष्ट्रातील हवाई वाहतूक, महाराष्ट्रातील विमानतळे आपण पाहणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी MADC आपण पाहणार आहोत. त्यानंतर इतरत्र जी काही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आहे ती माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमामधून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघा आपण सुरुवातीला जी महत्त्वपूर्ण माहिती पाहतोय की जे काही स्पर्धा परीक्षांमध्ये वन लायनर क्वेश्चन येतात त्या वन लायनर क्वेश्चनमध्ये अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती आपल्याला पाहायला मिळेल. तर महाराष्ट्र वाहतूक व दळणवळणमध्ये आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कोकण रेल्वे बरोबर. आपण कोकण रेल्वेविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बरोबर. जे आपलं कोकण रेल्वे आहे म्हणजे महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण यामध्ये जे काही कोकण रेल्वे आहे त्या कोकण रेल्वेची आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. कोकण रेल्वे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही विचार केलात जसं जसं महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण आपला टॉपिक जसा जसा काय गेले उंची घेईल म्हणजे त्याला उंची प्राप्त होतील बेसिक टू हाय टॉपिक जाईल त्यामध्ये कोकण रेल्वे ही किती राज्यामधून गेलेली आहे. कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे जे आहे ते कोकण रेल्वेचे स्थान किंवा कोकण रेल्वेचा असणारा जो विस्तार आहे किंवा कोकण रेल्वे वन लायनर क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्र हो, हा जो भाग आहे हा वन लायनर क्वेश्चन साठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, बघा की अत्यंत बेसिक पासून आपण सुरुवात करतोय महाराष्ट्र वाहतूक व दळणवळणला. आणि विद्यार्थी मित्र हो, हे राज्यसेवा पूर्वसाठी तर अत्यंत उत्तमच आहे. विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्वचा जो सिलॅबस आहे तो सिलॅबस जर आपण चांगल्या रीतीने काय केला कव्हर केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळेल. तर बघा की कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. त्यातला पहिला आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिला काय महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई ते मंगळूर बरोबर आहे. मुंबई ते मंगळूर बरोबर. कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. मुंबई ते मंगळूर अंतर किती आहे 843 किलोमीटर बरोबर. पहिला मुद्दा काय की कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे मुंबई ते मंगळूर 843 किलोमीटरचं अंतर आहे. महाराष्ट्रातील जी लांबी आहे बरोबर, महाराष्ट्रातील लांबी ती लांबी किती आहे विद्यार्थी मित्र, तर महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्रातील असणारी जी लांबी आहे ती लांबी 378 किलोमीटर असलेली पाहायला मिळते बरोबर. ती लांबी किती असलेली पाहायला मिळते 378 किलोमीटर. विद्यार्थी मित्र बघा की कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे. मुंबई ते मंगळूर अंतर 843 किलोमीटरचं आहे. महाराष्ट्रातील लांबी 378 किलोमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, दुसरा मुद्दा सुद्धा बघा एकूण किती स्थानके आहेत, तर एकूण 68 स्थानके आहेत. एकूण किती स्थानके आहेत, एकूण अडुसष्ट स्थानके आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके
आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा की कोकण रेल्वे 4 राज्यातून गेली आहे, मुंबई ते मंगळूर अंतर किती आहे 843। बघा की कोकण रेल्वे ही 4 राज्यातून गेली आहे, त्यानंतर मुंबई ते मंगळूर अंतर किती आहे 843 किलोमीटर, महाराष्ट्रातील लांबी त्याची किती आहे तर 378 किलोमीटर। दुसरा मुद्दा आहे एकूण 68 स्थानके आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 64 स्थानके असलेली आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना। कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1990 मध्ये झाली, बरोबर आहे। त्यानंतर कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1990 मध्ये झाली। विद्यार्थी मित्रांनो मी काय करत असतो की वारंवार तोच मुद्दा मी रिपिटेशन करत असतो। आपण पहिला मुद्दा पाहिला होता कोकण रेल्वे 4 राज्यातून गेली आहे, दुसरा मुद्दा आहे मुंबई ते मंगळूर अंतर 843 किलोमीटर आहे, महाराष्ट्रातील लांबी 378 किलोमीटर आहे, त्यानंतर एकूण 68 स्थानके आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके आहेत। तिसरा मुद्दा कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1990 मध्ये झालेली आहे। त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्र हो त्याचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पुन्हा मी जे 4 मुद्दे घेतले ते 4 मुद्दे तुम्हाला पुन्हा रिपिटेशन करतो आणि माझ्या लेक्चरला पुढे नेतो। तर कोकण रेल्वे 4 राज्यातून गेली आहे, मुद्दा नंबर 1 कोकण रेल्वे 4 राज्यातून गेली आहे, सेकंड मुंबई ते मंगळूर 843 किलोमीटरचं अंतर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी ही 378 किलोमीटर आहे, मुद्दा नंबर 3 एकूण 68 स्थानके आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके असलेली पाहायला मिळतात। बघा की विद्यार्थी मित्र 4 राज्यातनं काय गेलेली आहे, 4 राज्यातनं कोकण रेल्वे गेलेली असल्यामुळे 68 एकूण स्थानके आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये किती स्थानके आहेत तर महाराष्ट्रामध्ये 34 स्थानके असलेली पाहायला मिळतात। म्हणजे सर्वाधिक कोकण रेल्वेची स्थानके ही कोणत्या राज्यातून जातात, महाराष्ट्रातून, कारण 4 राज्यातनं कोकण रेल्वे गेलेली आहे, बरोबर। 4 राज्यातनं काय गेलेली आहे, कोकण रेल्वे गेलेली आहे। मग जर 4 राज्यातून कोकण रेल्वे जात असेल आणि फक्त महाराष्ट्रात जर 34 स्थानके असतील तर उर्वरित जी स्थानके आहेत ती 3 राज्यामध्ये डिवाइड होणार। त्यानंतरचा मुद्दा आहे कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1990 साली झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते तर ई श्रीधरन, बरोबर, त्याचे अध्यक्ष होते ई श्रीधरन, बरोबर, त्याचे अध्यक्ष कोण होते ई श्रीधरन। त्यानंतर प्रकल्प पूर्ण कधी झाला, प्रकल्प पूर्ण कधी झाला तर कोकण रेल्वेचा प्रकल्प 26 जानेवारी, कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण कधी झाला विद्यार्थी मित्र बघा की त्याचे अध्यक्ष ई श्रीधरन होते आणि कोकण रेल्वेचा प्रकल्प हा 26 जानेवारी 1998 तो प्रकल्प काय झाला पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळेल। सर्वात लांब बोगदा कुठला आहे विद्यार्थी मित्र, सर्वात लांब बोगदा कोणता असलेला पाहायला मिळतो तर सर्वात लांब बोगदा हा रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे हा सर्वात काय आहे लांब बोगदा असलेला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करबुडे एक गाव आहे आणि तिथे जो बोगदा आहे तो सर्वात लांब बोगदा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतरचा मुद्दा आहे की सर्वात उंच पूल, बरोबर, सर्वात उंच पूल सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहे, सर्वात उंच पूल आहे तो पानवल, तो
पानवल या गावामध्ये असलेला पाहायला मिळेल। बघा विद्यार्थी मित्रो की कोकण रेल्वे ही चार राज्यातून गेली आहे। पहिला मुद्दा मुंबई ते मंगळूर अंतर 843 किलोमीटरचा आहे। महाराष्ट्रातील लांबी ही 378 किलोमीटर आहे। मुद्दा नंबर दोन एकूण 68 स्थानके आहेत त्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानके आहेत। कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1990 साली झाली। त्याचे अध्यक्ष ई श्रीधरन होते आणि तो प्रकल्प पूर्ण कधी झाला तर 26 जानेवारी 1998 ला। सर्वात लांब बोगदा कोणता? करपुडे। विद्यार्थी मित्र हो काही याच्यामध्ये तुम्हाला कुरबुडे दिलेलं असेल परंतु विद्यार्थी मित्र हे रॉंग आहे। करपुडे हे बरोबर आहे आणि काही याच्यामध्ये पानवलचं तुम्हाला पानवळ करून दिलेलं असेल। विद्यार्थी मित्र हो ती पुस्तकामध्ये होणारी प्रिंटिंग मिस्टेक आहे। विद्यार्थी मित्र हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की पुस्तक वाचताना कसं वाचावं। विद्यार्थी मित्र चुकीचे नावं लक्षात ठेवू नका का कारण परीक्षांमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नसतो। आपल्याला वाटतं की हे उत्तर नाहीये परंतु उत्तर सधर्मी असतं आणि ते तिथेच असतं। परंतु अशा बारीक सारीक चुका तुम्ही करू नका। सर्वात लांब बोगदा कोणता? तर करपुडे। चुकूनही तुम्ही कुरपुडे लक्षात ठेवू नका, काही पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर सर्वात उंच पूल हा पानवळ आहे आणि तो पानवळ म्हणून दिलेला असतो। विद्यार्थी मित्र हो की त्याच्यामध्ये बारीक सारीक प्रिंटिंग मिस्टेक होतात परंतु सर्वात लांब बोगदा करबुडे हाच तुम्ही शब्द लक्षात ठेवा। सर्वात उंच पूल पानवल हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा बरोबर। त्यानंतर आपण पाहतोय कोकण रेल्वेतील महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचे स्टेशन। कोकण रेल्वेतील महाराष्ट्रातील सर्वात कोकण रेल्वेतील महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचे स्टेशन सर्वात उत्तरेकडचे स्टेशन असेल ते स्टेशन कोणतं आहे? रोहा बरोबर। 7 नंबरचा आपला मुद्दा काय आहे? कोकण रेल्वेतील महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचे जे स्टेशन आहे त्या उत्तरेकडच्या स्टेशनचं नाव आहे रोहा स्टेशन बरोबर। त्या उत्तरेकडच्या स्टेशनचं नाव काय आहे? रोहा स्टेशन। असं त्या उत्तरेकडच्या जे महाराष्ट्रामध्ये काय की महाराष्ट्रामध्ये किंवा कोकण रेल्वेतील महाराष्ट्रातील कोकण रेल्वे चार राज्यात ना आहे त्यातलं महाराष्ट्र एक राज्य आहे। मग कोकण रेल्वे महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचे स्टेशन कुठलं आहे? तर उत्तरेकडचं स्टेशन आहे रोहा। तर विद्यार्थी मित्र बघा की आपण ही जी काही महत्वपूर्ण माहिती पाहिली आहे। विद्यार्थी मित्र ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहाल त्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट्स अत्यंत चांगल्या स्वरूपाच्या काढा जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला घवघवीत आणि सुंदर अशा स्वरूपाचं यश मिळेल। विद्यार्थी मित्र एकच लक्षात घ्या की फक्त पेशन्स ठेवावे लागतं त्याच्यामध्ये का कारण विद्यार्थी मित्र याच्यामध्ये अनुभव 2-4 एक्झामचा आल्याशिवाय किंवा होतंही जर प्रिपरेशन व्यवस्थित असेल तर होतंय परंतु विद्यार्थी मित्र अनुभव घेऊन स्पर्धापेक्षा क्रॅक करावे असं मी तुम्हाला सांगेन। तर विद्यार्थी मित्र हो बघा आणि कोकण रेल्वेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन ते आहे बरोबर। सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन काय आहे? ते आहे माधुरे। विद्यार्थी मित्र हो बघा की काही याच्यामध्ये माधुरे असतं काही याच्यामध्ये मधुरे असतं। विद्यार्थी मित्र हो मी सुद्धा चेक करणार आहे बरोबर कारण ठिकाणांच्या नावांचं कसं आहे आपण काय इतकी सुद्धा जगभ्रमंती केलेली नसते बरोबर। आपल्याला एक लेक्चर बनवायचं असतं मग त्यासाठी आपण कोणत्या ना पुस्तकांचं किंवा कोणत्या ना कोणत्या मार्केटमधले ऑनलाईन स्वरूपातील कोर्स असतील किंवा ऑनलाईन बॅचेस आपण जॉईन करतो आणि त्या जॉईन केल्यानंतर
आपण काय करतो की त्यातून आपण इन्फॉर्मेशन मिळवतो। परंतु विद्यार्थी मित्र हो बघा की या स्थळांच्या नावामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो की मात्रा वेलांटी उकार याच्यामध्ये खूप होतो। विद्यार्थी मित्र हो सर्वात दक्षिणेकडचे जे स्टेशन आहे ते चांगल्या रेफरन्स बुकमध्ये मी स्टँडर्ड बघितलेलं आहे ते माधुरी असं आहे, काही कोर्सेसमध्ये मधुरी असं सुद्धा म्हणतात। परंतु विद्यार्थी मित्र हो तुम्ही ह्याला प्रेफरन्स द्या की सर्वात दक्षिणेकडचे स्टेशन कोणतं, तर माधुरी हे स्टेशन। किंवा तू बघा की काही काही मधुरे सुद्धा सांगितलं जात असतं, परंतु सर्वात उत्तरेकडील स्टेशन कोणतं किंवा कोकण रेल्वेतील सर्वात उत्तरेकडचं स्टेशन कोणतं ते आहे रोहा। आणि बरोबर, कोकण रेल्वेतील सर्वात उत्तरेकडचं स्टेशन कोणतं ते आहे रोहा, आणि कोकण रेल्वेतील सर्वात दक्षिणेकडचं स्टेशन कोणतं ते आहे माधुरे। बरोबर, तर विद्यार्थी मित्र बघा की हा सुद्धा जो भाग आहे हा सुद्धा भाग अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र बघा की कोकण रेल्वेविषयी जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे होते ते आपण पाहिले। त्यानंतर आपण महाराष्ट्रातील जी जलवाहतूक आहे बरोबर, ती महाराष्ट्रातील जलवाहतूक आपण काय करणार आहोत पाहणार आहोत की ते सुद्धा हा सुद्धा जो मुद्दा आहे महाराष्ट्रातील जलवाहतूक हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल। बरोबर, म्हणजे महाराष्ट्रातील जलवाहतूक जी आहे ती महाराष्ट्रातील जलवाहतूक सुद्धा महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र बघा की महाराष्ट्रात दोन मोठी बंदर आहेत, तर त्यातलं बघा विद्यार्थी मित्र की महाराष्ट्रात दोन मोठी बंदरे आहेत। विद्यार्थी मित्र बघा की दोन मोठी बंदरे आहेत। विद्यार्थी मित्र हो मी ज्यावेळी लेक्चर बनवत असतो त्यावेळी मी तुम्हाला स्वतः बोर्डवरती सुटसुटीत आणि चांगल्या हस्ताक्षरामध्ये लिहून तुम्हाला मी काय एक्सप्लेन करत असतो, तर विद्यार्थी मित्र याचा आपल्याला फायदा होतो स्पर्धा परीक्षांमध्ये। आता तो फायदा कसा, तर विद्यार्थी मित्र बघा की आतापर्यंत आपण 7 ते 8 मुद्देच कव्हर केलेत बरोबर। आपलं लेक्चर थोडं लॉंग असतंय परंतु आपण 7 ते 8 मुद्दे कव्हर केलेत। परंतु विद्यार्थी मित्र हो त्या 7 ते 8 मुद्द्यातलं जर तुम्ही वारंवार लिहत राहिलात बोर्डवर बरोबर, आणि त्या लिहिण्याच्या माध्यमातून ॲक्च्युली शिक्षण हे असंच आहे की लिहिण्याच्या माध्यमातून आपल्या ब्रेनमध्ये जातं का, कारण आपण बघून 83% नॉलेज काय करत असतो मिळवत असतो। तर महाराष्ट्रातील जलवाहतुकीमध्ये महाराष्ट्रात दोन मोठी बंदरे आहेत, त्यामधलं पहिलं बंदर आहे ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्यामधलं पहिलं बंदर आहे ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट। पहिलं कोणतं बंदर आहे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर नावाशेवा कंटेनर वाहतुकीसाठी पहिले आहे जे बघा की नावाशेवा हे सुद्धा एक काय आहे, हे काय बंदरच आहे पण नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिले आहे, हे कंटेनर वाहतुकीसाठी, हे कंटेनर वाहतुकीसाठी काय आहे पहिलं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र बघा की महाराष्ट्रातील जी जलवाहतूक आहे त्या महाराष्ट्राच्या जलवाहतुकीमध्ये बघा पुन्हा मी रिपीटेटिव्ह का करतोय कारण तुम्हाला लक्ष द्यावं, महाराष्ट्रातील जी जलवाहतूक आहे त्या महाराष्ट्रामध्ये दोन मोठी बंदर आहेत, त्यातलं पहिलं मोठं बंदर आहे ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिलं बंदर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल।
त्यानंतरचा दुसरा भाग आहे आणि तो दुसरा भाग स्टार करून मी तुम्हाला देतो की दोन मध्यम बंदर आहेत, बरोबर आहे। दोन जी बंदर आहेत ही दोन बंदरे मध्यम स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामधलं बंदर आहे ते म्हणजे रत्नागिरी, बरोबर। दोन जी मध्यम बंदर आहेत त्यामध्ये रत्नागिरी येथील जे आपण रेड्डी बंदर असं ज्याला म्हणतो, बरोबर, रेड्डी बंदर। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताना मी तुम्हाला एकच सांगेन, बाकी काही भूगोल कसा इन्फॉर्मेटिव्ह सोर्स असतो, बरोबर, आणि तसे क्वेश्चन्स हे इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचेच असतात एमपीएससी मध्ये कोणत्याही सब्जेक्ट मध्ये। वाचन फक्त इन डिटेल पाहिजे। तर त्यातलं काय आहे की महाराष्ट्रात दोन मोठी बंदरे आहेत, त्यामध्ये मोठी बंदरांमध्ये आपण पाहतोया मुंबई पोर्ट ट्रस्ट हे पहिलं, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे दुसरं, बरोबर। पहिलं कोणतं? मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर दुसरं आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, त्यानंतर आहे ते म्हणजे नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिलं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र बघा की नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिलं बंदर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। दुसरं बंदर म्हणजे दुसरा मुद्दा आहे की दोन जी दोन मध्यम स्वरूपाचे बंदर आहेत त्यामध्ये रत्नागिरी, त्यामधलं पहिलं बंदर आहे रत्नागिरी, बरोबर। आता रत्नागिरी येथील रेड्डी बंदर असं आपण त्याला म्हणणार, बरोबर। तसेच उर्वरित, तसेच रत्नागिरीमध्ये सुद्धा उर्वरित, तसेच उर्वरित पंचेचाळीस लहान बंदरे, बरोबर। विद्यार्थी मित्र बघा की महाराष्ट्रातील जी जलवाहतूक आहे या जलवाहतुकीमध्ये महाराष्ट्रात दोन मोठी बंदरे आहेत, त्यामध्ये पहिला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट नंबर वन, नंबर सेकंड जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, आणि नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिलं असलेलं बंदर आपल्याला पाहायला मिळेल। सेकंड पॉइंट, दोन मध्यम स्वरूपाची बंदर आहेत त्यामध्ये रत्नागिरीमधील रेड्डी बंदर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर तसेच उर्वरित 45 लहान बंदरे मिळून महाराष्ट्रात 49 बंदरे आहेत। किती आहेत? महाराष्ट्रात 49 बंदरे असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र सागरी मंडळ आहे। आपण महाराष्ट्रातील जलवाहतुकाविषयी पाहिला, बरोबर। पुन्हा मी तुम्हाला रिपीट करून सांगतो की पहिला मुद्दा आहे महाराष्ट्रात दोन, बरोबर, पहिला मुद्दा काय की महाराष्ट्रातील जलवाहतूक मध्ये महाराष्ट्रात दोन मोठी बंदरे आहेत, त्यामध्ये पहिला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट, दुसरा मुद्दा आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नावाशेवा हे कंटेनर वाहतुकीसाठी पहिले, त्यानंतरचा मुद्दा आहे दोन मध्यम बंदर आहेत त्यामध्ये रत्नागिरी जे आहे, बरोबर, रत्नागिरी ते रत्नागिरीमधील रेड्डी बंदर, तसेच उर्वरित 45 लहान बंदरे मिळून महाराष्ट्रात 49 बंदरे असलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळ, बरोबर, महाराष्ट्र सागरी मंडळ 1996, महाराष्ट्र सागरी मंडळ, बरोबर, महाराष्ट्र सागरी मंडळ 1996 ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्राची जलवाहतूक विषयी आपण जशी माहिती पाहिली तशी महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र सागरी मंडळ 1996 विषयी आपण माहिती पाहणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा आहे लहान बंदराच्या विकासासाठी
लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून कार्य करण्यासाठी स्थापन बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा की महाराष्ट्र सागरी मंडळ 1996 जे आहे बरोबर, महाराष्ट्र सागरी मंडळ 1996, त्याच्याविषयी आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा काय पाहतोय, तर लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून कार्य करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा की महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना का झालेली आहे, कारण बरोबर महाराष्ट्र सागरी मंडळ आहे, त्या महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना का झालेली आहे, महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना एवढ्यासाठी झालेली आहे की मुद्दा नंबर एक सांगतो आणि ती महाराष्ट्र सागरी मंडळाची जी स्थापना आहे ती 1996 मध्ये झालेली आहे आणि मुद्दा काय सांगतो आपल्याला की लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून कार्य करण्यासाठी स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरा मुद्दा आहे सर्वात लहान व मध्यम बंदरे विकसित करण्यासाठी बूस्ट तत्वाचा वापर केला जातो। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा भाग अत्यंतच महत्त्वाचा आहे, का, कारण महाराष्ट्र सागरी मंडळाची आपण स्थापना सुद्धा बघतोय। विद्यार्थी मित्रांनो बघा की महाराष्ट्र सागरी मंडळ याच्या पुढे मी विसर्ग देऊन दोन डॉट काढून 1996 लिहिले, याचा अर्थ काय की महाराष्ट्र सागरी मंडळाची जी स्थापना आहे ती महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना एक्झॅक्ट कधी झाली ते आपण काय करतोय या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघा की पहिल्यांदा कोकण बरोबर म्हणजे काय की कोकण रेल्वे विषयी जे काही महत्वाच्या संकल्पना होत्या त्या कोकण रेल्वे विषयीच्या महत्वाच्या संकल्पना आपण एका बेस्ट फॉर्मॅट मध्ये पाहिलेल्या आहेत। त्यानंतर आपण महाराष्ट्रातील जी असणारी जलवाहतूक आहे ती जलवाहतूक आपण पाहिली, त्यानंतर आपण महाराष्ट्र सागरी मंडळ 1996 ला स्थापना आली त्याविषयी आपण दोन मुद्दे महत्वाचे पाहिले, काय की लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून कार्य करण्यासाठी स्थापन झालेलं असल्याला आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतरचा मुद्दा नंबर दोन आहे सर्वात लहान व मध्यम बंदरे विकसित करण्यासाठी बूस्ट तत्वाचा वापर केला जातो। तिसरा मुद्दा आहे वाढवण बंदर। विद्यार्थी मित्रांनो बघा की वाढवण बंदर कुठे आहे, वाढवण बंदर तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे। वाढवण बंदर पालघर मधील डहाणू जवळ विकसित करण्यात येत असलेले नवीन बंदर
येत असलेले नवीन बंदर। विद्यार्थी मित्रांनो बघा की हा भाग अत्यंत खूप महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो मी मुद्देसूद घेतो, म्हणजे मुद्देसूद का घेतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तसा जर तुम्ही एखादा टॉपिक घ्यायचा म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो किती वेळ लागू शकतो का इन डिटेल मध्ये, हे स्पर्धा परीक्षांसाठी आपण फक्त पाहतोय, त्यामुळे त्याच फोकसने पाहणं काय जरुरीचं आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना 1996 ला झाली। मुद्दा नंबर एक, लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून कार्य करण्यासाठी स्थापन। मुद्दा नंबर दोन, सर्वात लहान व मध्यम बंदरे विकसित करण्यासाठी बूस्ट तत्वाचा वापर केला जातो। मुद्दा नंबर तीन, वाढवण बंदर पालघर मधील डहाणू जवळ विकसित करण्यात येत असलेले नवीन बंदर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रातील जे असणारे हवाई वाहतूक आहे, महाराष्ट्रातील बरोबर महाराष्ट्रातील हवाई वाहतूक महाराष्ट्रातील हवाई वाहतूक तर विद्यार्थी मित्र बघा देशातील पहिले विमान उड्डाण कराची बरोबर मुद्दा लिहून घ्या, देशातील देशातील पहिले विमान उड्डाण देशातील पहिले विमान उड्डाण कराची ते मुंबई टाटा एअरलाइन्स कराची ते मुंबई टाटा एअरलाइन्स झाले। विद्यार्थी मित्रो बघा की महाराष्ट्रातील जी काही हवाई वाहतूक आहे त्या हवाई वाहतुकीमधलं अत्यंत महत्वपूर्ण असा हे मुद्दा आहे की देशातील पहिले विमान उड्डाण कराची ते मुंबई टाटा एअरलाइन्स झाले। त्यानंतर विद्यार्थी मित्रो बघा की जी काही महाराष्ट्रातील विमानतळ आहेत ती महाराष्ट्रातील विमानतळ देखील आपण काय करणार आहोत, या विमानतळांवर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने कशी महत्वपूर्ण माहिती आहे ते आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रो बघा आपण जे कोकण रेल्वे प्रणाली आहे त्या कोकण रेल्वे प्रणालीविषयी आपण अत्यंत महत्वाची माहिती पाहिली। मुद्दा नंबर एक, मुद्दा नंबर दोन, महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही सागरी महामंडळ आहे बरोबर किंवा सागरी मंडळाची स्थापना आली 1996 त्याविषयी आपण माहिती पाहिली। त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये असणारी जी जलवाहतूक आहे त्या जलवाहतुकीविषयी आपण काय केली माहिती पाहिली। त्यानंतर आपण महाराष्ट्रातील विमानतळ आहे बरोबर महाराष्ट्रातील बरोबर महाराष्ट्रातील बरोबर का महाराष्ट्रातील जी काही विमानतळ आहेत बरोबर महाराष्ट्रातील जी काही विमानतळ आहेत त्या विमानतळांविषयी सुद्धा आपण काय करणार आहोत माहिती पाहणार आहोत। यातला पहिला मुद्दा आहे बरोबर महाराष्ट्रातील विमानतळांविषयी आपण पहिला मुद्दा पाहतोय त्यातला डोमेस्टिक बरोबर त्यातला मुद्दा काय आहे डोमेस्टिक असा असलेला बरोबर। विद्यार्थी मित्र बघा की महाराष्ट्रातील जी विमानतळ आहे ती बरोबर डोमेस्टिक स्वरूपाचे असतात। डोमेस्टिक म्हणजे काय की आपलं बघा डोमेस्टिक म्हणजे काय की आता कसं असतं की डोमेस्टिक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या एरियामधून जे म्हणजे आजूबाजूच्या एरियात जी विमानतळ असतात त्याला आपण डोमेस्टिक विमानतळ असं म्हणतो। विद्यार्थी मित्र हो आपण चौथा मुद्दा पाहतोय, चौथा मुद्दा काय आहे की महाराष्ट्रातील जी विमानतळ आहे त्या विमानतळांविषयी आपण माहिती पाहतोय। त्यातलं पहिलं आहे मुंबई बरोबर त्यातलं पहिलं आहे मुंबई ते सांताक्रूज त्यातलं पहिलं आहे मुंबई ते सांताक्रूज। दुसरं आहे पुणे ते लोहगाव दुसरं आहे पुणे
ते लोहगाव, तिसरा आहे नागपूर ते सोनगाव, तिसरा आहे नागपूर ते सोनगाव, चौथा आहे कोल्हापूर ते उजळवाडी, कोल्हापूर ते उजळवाडी नांदेड। विद्यार्थी मित्रों बघा की महाराष्ट्रातील जी विमानतळ आहे त्यातला पहिला मुद्दा डोमेस्टिक आहे, तर आपण त्यामध्ये काय पाहणार की महाराष्ट्रातील जी विमानतळ आहे त्यातला मुद्दा आहे डोमेस्टिक। तर पहिला आहे की मुंबई ते सांताक्रूज, त्यानंतर पुणे ते लोहगाव, त्यानंतर नागपूर ते सोनगाव आणि कोल्हापूर उजळवाडी नांदेड। विद्यार्थी मित्र दुसरा मुद्दा आहे जुहू, बरोबर। दुसरा मुद्दा काय आहे की जुहू मुंबई हे आशियातील, जुहू मुंबई हे आशियातील पहिले विमानतळ आहे, म्हणजे बाकीचे जी काही विमानतळ आहे ते डोमेस्टिक आहे, पण जुहू मुंबई हे विमानतळ आशियातील पहिले विमानतळ असलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र हो बघा की हा भाग अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो की जी काय महाराष्ट्रामध्ये विमानतळ आहेत त्या महाराष्ट्रामध्ये डोमेस्टिक विमानतळ सुद्धा आहेत। तर त्यातला पहिला मुद्दा आहे डोमेस्टिक विमानतळामधला मुंबई ते सांताक्रूज, त्यानंतर पुणे ते लोहगाव, किंवा ते असा शब्द प्रयोग करण्यापेक्षा आपण डॅश केलं तर आपल्याला लक्षात ठेवायला अजून ते सोयीस्कर असं पडेल। विद्यार्थी मित्र हो बघा, हा तर महाराष्ट्रातील विमानतळामध्ये डोमेस्टिक आहे, त्या डोमेस्टिक विमानतळाच्या प्रकारामध्ये आपण मुंबई ते मुंबई सांताक्रूज, त्यानंतर पुणे लोहगाव, त्यानंतर नागपूर सोनगाव, कोल्हापूर उजळवाडी आणि नांदेड असं त्यांनी म्हटलेलं आहे। जुहू मुंबई हे आशियातील पहिलं विमानतळ असलेलं आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे जुहू पासून मुंबई पर्यंत हे आशियातलं पहिलं विमानतळ असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। औरंगाबाद तिसरा मुद्दा घ्या विद्यार्थी मित्र, औरंगाबाद औरंगाबाद ते चिखलठाणे, औरंगाबाद ते चिखलठाणे येथून हज यात्रेसाठी औरंगाबाद ते चिखलठाणे येथून हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं होतात, हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं होतात। विद्यार्थी मित्र बघा की तिसरा मुद्दा आहे औरंगाबाद ते चिखलठाणे, बरोबर। तिसरा मुद्दा काय आहे, तर तिसरा मुद्दा असा आहे की औरंगाबाद ते चिखलठाणे, हा जो मी मुद्दा दिलाय, बरोबर। तिसरा मुद्दा काय सांगितला जातो किंवा काय एक्सप्लेन करू शकतो आपण, तर औरंगाबाद ते चिखलठाणे येथून हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं होत असतात। त्यानंतरचा विद्यार्थी मित्रो मुद्दा आहे की हे बघा की हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यानंतरचा आपण मुद्दा पाहतोय तो मुद्दा काय आहे बघा की आंतरराष्ट्रीय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, पुणे लोहगाव, नागपूर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची जी काही उड्डाणं होतात विमानाची ती उड्डाणं कुठे कुठे होतात आणि त्याचं सिक्वेन्शियल फॉर्मॅट कसा आहे ते आपण बघा की आपण बघूया। तर आंतरराष्ट्रीय त्यातला पहिला मुद्दा असतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय, बरोबर, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय।
त्यामध्ये मुंबई छत्रपती बरोबर, त्यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज बरोबर आहे। आंतरराष्ट्रीय त्यातला पहिला मुद्दा आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर पुणे लोहगाव, नागपूर नागपूर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं जे काही विमान उड्डाण होतं त्यामध्ये मुंबई ते छत्रपती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे सॉरी आपण रेल्वे उड्डाणाविषयी पाहतोय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे काय असेल ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज जे काय असेल ते स्थानक वगैरे किंवा तो काय थांबा वगैरे असेल ते पुणे येते लोहगाव, नागपूर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो काय विमान किंवा जे काय विमानतळ असेल ते। त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीविषयी आपण काय करणार आहोत, आपण महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे ती माहिती आपण पाहणार आहोत। तर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र महाराष्ट्र एअरपोर्ट महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट डेव्हलप डेव डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कंपनी डेव्हलपमेंट कंपनी म्हणजेच MADC महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी MADC त्यातनं पहिला आहे, त्याची स्थापना कधी होते तर 2002 बरोबर। त्यातला दुसरा मुद्दा आहे नागपूर बरोबर, दुसरा मुद्दा काय आहे नागपूर येथील मियान प्रकल्पाचे नियोजन, येथील येथील मिहान प्रकल्पाचे येथील मियान प्रकल्पाचे नियोजन येथील मिहान प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी व अंमलबजावणीसाठी। विद्यार्थी मित्र बघा की महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी MADC मध्ये स्थापना आहे 2002 बरोबर, की महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना बरोबर, की MADC म्हणजे काय तर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी, आणि त्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना ही 2002 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की नागपूर येथे किंवा नागपूर येथील मियान प्रकल्पाचे नियोजन व नागपूर येथील म्हणजे नागपूर येथे जे मियान प्रकल्प आहे तो मियान प्रकल्प नागपूर येथे कशासाठी झाला तर मुळात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना 2002 मध्ये झाली आणि नागपूर येथे मियान प्रकल्प जो होता तो मियान प्रकल्प कशासाठी होता तर नियोजन व अंमलबजावण्यासाठी असलेला आपल्याला पाहायला मिळेल। मुद्दा नंबर 3 आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचे व्यवस्थापन महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचे ज्या विमानतळाचे व्यवस्थापन महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचे व्यवस्थापन AAI
AAI म्हणजे काय ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व हवाई दल व हवाई दल करत नाही अशा सर्व विमानतळांचे हवाई दल करत नाही अशा सर्व विमानतळांचे अशा सर्व विमानतळांचे अशा सर्व विमानतळांचे व्यवस्थापन MADC करते। तर विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या की महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी MADC तर त्याची स्थापना 2002 मध्ये झाली। मुद्दा नंबर 2 की नागपूर येथे जो मियान प्रकल्प आहे तो मियान प्रकल्प कशासाठी तयार झालेला आहे किंवा कशासाठी विकसित झालेला आहे तर नियोजन व अंमलबजावणीसाठी। मुद्दा नंबर 3 आहे महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचे व्यवस्थापन AAI म्हणजे एअरपोर्ट म्हणजे महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचे व्यवस्थापन म्हणजे AA आणि फक्त आय म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी किंवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व हवाई दल करत नाही बरोबर। म्हणजे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की ज्या विमानतळाचं व्यवस्थापन हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि हवाई दल करत नाही म्हणजे महाराष्ट्रातील ज्या विमानतळाचं व्यवस्थापन हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व हवाई दल करत नाही अशा विमानतळांचं व्यवस्थापन हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी म्हणजेच MADC करत असलेले आपल्याला पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्र हो या लेक्चरमध्ये आपण जे कोकण प्रणाली म्हणजे कोकण रेल्वे संबंधी महत्त्वाचे मुद्दे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपण पाहिले त्यानंतर महाराष्ट्रातील जलवाहतूक महाराष्ट्रातील सागरी महामंडळ की ज्याची स्थापना 1996 मध्ये झाली ते पाहिलं आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी विषय आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहिली। तर विद्यार्थी मित्र याच्या पुढील लेक्चरमध्ये आपण अजून खूप इंटरेस्टिंग माहिती पाहणार आहोत।